नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घामडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने अंधांचा म्हणजे जे काय ब्लाइंड होतं ब्लाइंड टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक मी तुरी थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो या ठिकाणी हे जे काय ब्लाइंड टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतं हे या ठिकाणी भारतानेच आयोजित केलं होतं भारत या ठिकाणी सेकंड टाईम या ठिकाणी चॅम्पियन बनलेला आहे कोणाला हरवलेलं आहे या ठिकाणी तर पाकिस्तान देशाला हरवलेलं आहे टोटल या ठिकाणी दहा देशांनी सहभाग घेतला होता या ठिकाणी हे जे काही ब्लाइंड टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज भेटला आहे सुरंगा संपत यांना जे की श्रीलंका देशाचे खेळाडू आहेत हो सगळ्यात जास्ती रन सुद्धा यांनीच काढले आहेत सातशे तेहतीस आणि सगळ्यात जास्त विकेट घेतले आहेत अरुण कुमार रेड्डी जे की भारताचे खेळाडू आहेत हो या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषकाबद्दल ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम पूर्ण झालेले आहे किंवा कम्प्लीट झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील सर्वात मोठ्या इंडियाज लार्जेस्ट टनेलचे या ठिकाणी जे काही काम आहे ते या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे या ठिकाणी याची लांबी जर विचारेल तर लांबी लक्षात असू द्या बारा पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटर ठीक आहे मला अजून एका गोष्टीचं उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये जे काही अटल टनल आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आणि त्या अटल टनलची जी काही लांबी आहे ती किती आहे मला एवढंच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं गरजेचा आहे तोपर्यंत आपण जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल रिव्हिजन टाकूया तुम्हाला आठवते हे अगोदर एक राज्य होतं याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीने अडीच हजार वर्ष जुने संस्कृत कोडे सोडवलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋषी राजपोपट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ऋषी राजपोपट असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी जवळपास अडीच हजार वर्ष जुनं जे काही पजल होतं कोडे होतं ते या ठिकाणी सोडलेलं आहे आणि कोणत्या लँग्वेजमधील ते कोडं होतं तर संस्कृत लँग्वेजमधील या ठिकाणी ते पजल होतं ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन स्टार मार्क करून ठेवा दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल नॅशनल फार्मर्स डे हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच तेवीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं या वर्षी दोन हजार बावीस मध्ये कितव्या क्रमांकाचा राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे तर अडोतीसाव्या क्रमांकाचा राष्ट्रीय शेतकरी दिवस आपण साजरा करीत आहोत ठीक आहे आणि जर दोन हजार बावीसची ची थीम काय आहे असं विचार तर लगेच लिहून घ्या एक्सरेटिंग ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट थ्रू व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच काय मूल्यवर्धनाद्वारे कृषी विकासाला गती देणे अशा प्रकारचा विषय आहे फॉर ट्वेंटी ट्वेंटी टू कशाचा नॅशनल फार्मर्स डेचा म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवसाचा अडतीसाव्या क्रमांकाचा आहे आणि तेवीस डिसेंबरला असतो ठीक आहे लगेच या ठिकाणी आपण काय करूया डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस असतो दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर बी आर आंबेडकर यांची पुण्यतिथी सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणजेच नॅशनल मॅथमॅटिक्स डे तेवीस डिसेंबर किसान दिवस म्हणजेच शेतकरी दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्य सरकारने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी नावाचा एक इनिशिएटिव्ह कार्यक्रम सुरू केला आहे त्या राज्याच्या अंतर्गत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू या राज्य सरकारने या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत फ्रेंड्स ऑफ लायब्ररी नावाचा एक इनिशिएटिव्ह कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे ज्याच्या अंतर्गत राज्य संचालित ग्रंथालयांमध्ये प्रवेश करू शकत नसलेल्यांना थेट पुस्तके दिली जाणार आहेत या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आणि अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह तमिलनाडू राज्य सरकारने सुरू केला आहे ठीक आहे या इनिशिएटिव्हचं नाव महत्वाचं आहे फ्रेंड्स ऑफ लायब्ररी क्लियर आणि कोणी सुरू केला आहे तमिळनाडू स्टेट गव्हर्नमेंटने लगेच या ठिकाणी आपण तमिळनाडूबद्दल चर्चा करू स्थापना झाली वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनची आघात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच प्रसिद्ध झालेले ब्लॅक रिव्हर म्हणजे काळी नदी नावाचे एक पुस्तक आहे ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निलांजना एस रॉय असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे निलांजना एस रॉय असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ब्लॅक रिवर असं त्या पुस्तकाचं नाव आहे लगेच काय करूया जे काही महत्वाचे पुस्तके आणि त्यांचे लेख अलीकडील काही महिन्यांमध्ये लॉन्च झाली आहे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की नेहरू तिबेट आणि चीन हे पुस्तक लिहिलं आहे अवतार सिंह भसीन यांनी बाराशे बत्तीस किलोमीटर द लॉंग होम जर्नी हे पुस्तक लिहिलं आहे विनोद कापरे यांनी द कापर इंडिया स्टोरी लिहिलं आहे बिमल जालान यांनी अयोध्या हे पुस्तक लिहिलं आहे माधव भंडारी यांनी चाळीस इयर फोर्टी इयर विथ अब्दुल कलाम हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर ए शिवथानू यांनी मी मसिया नाही है सोनु सूध Your best day is today, हे लिहिलं आहे सोनू सूद यांनी युअर बेस्ट डे इज टुडे हे लिहिलं आहे अनुपम खेर यांनी मनोहर पारिकर हे पुस्तक लिहिलं आहे वामन सुभा प्रभू यांनी मोदी इंडिया कॉलिंग हे पुस्तक लिहिलं आहे चांदमल कुमावत यांनी द एंड गेम हे पुस्तक लिहिलं आहे हुसेन जैदे यांनी लाल बहादूर शास्त्री अँड बियॉन्ड हे पुस्तक लिहिलं आहे संदीप शास्त्री यांनी कोविड एकोणीस हे पुस्तक लिहिलं आहे कैलास सत्यार्थी यांनी कोविड कथा हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर हर्षवर्धन यांनी महावीर पुस्तक लिहिलं आहे रूपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार यांनी अवर ओनली होम हे पुस्तक लिहिलं आहे दलाई लामा यांनी एक्झाम वॉरियर्स लिहिलं आहे नरेंद्र मोदी यांनी आणि गेम चेंजर हे पुस्तक लिहिलं आहे शाहिद आफ्रिदी यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिनेश कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिनेश कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या कशाबद्दल बोलण्यात आलं ॲटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल अणुऊर्जा नियामक मंडळ ज्याची स्थापना झाली पंधरा नोव्हेंबर एकोणीशे त्र्याऐंशीला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी तर याच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी दिनेश कुमार शुक्ला अब्दुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच काय करूया अलीकडील जे काही नवीन नियुक्त झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर सत्तावीसावे सी जी ए आहेत भारती दास नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीईओ आहेत परमेश्वरन अय्यर सीबीडीटीचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता बी एस नवीन अध्यक्ष बनलेत या ठिकाणी एस एस मुंद्रा आणि एम डी आणि सीईओ आहेत सुंदर रामन राममूर्ती एन एसीचे या ठिकाणी एम डी आणि सीईओ आहेत आशिष कुमार चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत ऋतुराज अवस्थी संसद टीव्हीचे सीईओ आहेत उत्पल कुमार सिंग स्टारबक्सचे सीईओ आहेत लक्ष्मण नरसिंहन आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद तय्यब इकराम आणि फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत सुब्रकांत पांडा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार चोवीसमध्ये जागतिक व्यापार संघटनेची तेरावी मंत्री परिषद कोणत्या शहरामध्ये होणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अबुधाबी यू एई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक व्यापार संघटनेची तेराव्या क्रमांकाची मंत्रीस्तरीय परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी अबुधाबी यू ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा युनेस्कोची तात्पुरती यादीमध्ये अजून किती साईट जोडल्या गेलेल्या आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अजून तीन साईट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत या तीन साईट शंभर टक्के एक्झामला विचार जाणार कोणकोणते आहेत पहिली साईट आहे वडनगर गुजरातमधील बहुस्तरीय ऐतिहासिक हे शहर आहे दुसरी साईट आहे सूर्यमंदिर मोढेरा आणि त्याच्या लगतची स्मारके आणि तिसरी साईट आहे उनाकोटी पर्वतरांगा त्रिपूपमधील उनाकोटी जिल्ह्याची खडक कापलेली शिल्पे ठीक आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये भारताकडे आता बावन्न ठिकाणी आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील बजाज अलियान्सकडून पहिल्या जामिनांपैकी पहि एक बॉन्ड विमा उत्पादने लॉन्च कोणी केलेल्या आहेत किंवा कोणाच्या माध्यमातून नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा परत एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे फिट ऍट एनी एज काय नाव आहे पुस्तकाचं फिट ऍट एनी एज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी व्ही लियर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी व्ही लियर असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा रेहान अहमद हा सर्वात तरुण पुरुष कसोटी खेळाडू ठरला आहे पदार्पणातच त्यांनी पाच विकेट घेतलेली आहेत तर हा जो काही खेळाडू आहे रेहन अहमद हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंग्लंडचा हा खेळाडू आहे रेहन अहमद त्यांनी या ठिकाणी पदार्पणामध्येच या ठिकाणी कसोटीमध्ये पाच विकेट घेतलेले आहेत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केप ते, रे ते, 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 ते रिओ रेस दोन हजार तेवीस च्या सहभागी होणारे भारतीय नौदलाचे खालीलपैकी कोणते जहाज असणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय तारिणी या ठिकाणी सहभागी होणार आहे या केप ते रिओ रेस दोन हजार तेवीसच्या पन्नासाव्या क्रमांकाच्या ते 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 संस्करणामध्ये क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषा भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणजेच राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो अठरा डिसेंबर वीस डिसेंबर बावीस डिसेंबर की चोवीस डिसेंबर जे आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद